जानेवारी ते सप्टेंबर अशा नऊ महिन्यात मुरगाव तालुक्यातील विविध रस्त्यांवर दोनशे त्र्याऐंशी अपघातांची नोंद झाली असून त्यापैकी अठ्ठावीस अपघात जीव घेणारे ठरलेत मुरगाव तालुक्यातील तीन पोलीस स्थानकांपैकी वेरणा पोलीस स्थानकाच्या हद्दीत नऊ महिन्यात सर्वात जास्त असे दोनशे चार रस्ता अपघात घडलेत त्यापैकी चोवीस अपघातात वाहन चालक नागरिक इत्यादींना जीव गमवावा लागला नमस्कार मी अदिती जांभळे गोवन वार्ता लाईव्हच्या बोलबिंधास्त कार्यक्रमात तुमचं स्वागत मुरगाव तालुक्यातील विविध रस्ते काही कारणामुळे अपघातांना आमंत्रण देणारे ठरतायत वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांनी येथे अपघात घडू नयेत यासाठी पावले उचलण्याची गरज भासतीये मुरगाव तालुक्यात बंदर तेल कंपन्या औद्योगिक वसाहत शिपयार्ड नौदल तटरक्षक दल विमानतळ इत्यादी अनेक मोठी आस्थापनं असल्याने येथील रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते मुरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त महामार्ग आणि इतर रस्त्यांवर छोट्या मोठ्या वाहतुकीबरोबरच अवजड वाहनांची वाहतूक दररोज मोठ्या प्रमाणात होताना दिसते इतर रस्त्यांबरोबरच वेरणा महामार्ग वास्कोत येणारा शांतीनगर मांगोर हिल महामार्ग गोवा शिपयार्ड बाहेरील रस्ता वास्कोतील एफ एल गोम्स मार्ग सडा इथे जाणारा रस्ता अशा रस्त्यांवर मागील काळात विविध अपघात घडताना दिसून आलेत मुरगाव तालुक्यातील माटवे दाबोळी आणि अन्य काही ठिकाणी बाजूला झुडपे आणि नंतर काही मीटर खाली ओहोळ आहेत या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी बाजूला रेलिंग बसवलेली नसल्याने वाहनांचा ताबा जाऊन ती ओहोळात कोसळून अपघात घडण्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे ज्या रस्त्यांच्या बाजूला खालच्या दिशेने ओहोळ आहेत तिथे सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्याची गरज आहे त्याचप्रमाणे मुरगाव तालुक्यातील वेरणा महामार्गावरील काही भागात आणि इतर ठिकाणी रात्री पथदीप कार्यान्वित नसल्याने तिथे अपघातांचा धोका निर्माण होतो हे पथदिवे चालू करण्याबाबतीत सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे साकवाळ वेरणा हिल शांतीनगर बायणा वाडे आणि अन्य विविध रस्त्यांवर मागील काळात भटकी कुत्री आणि भटक्या गुरांचं प्रमाण बरंच वाढल्याचं दिसून येतं आहे त्यात भरीस भर म्हणून रात्री या रस्त्यांवरील पथदीप बंद असल्याने या परिसरात मागील काळात अनेक छोटे मोठे अपघात घडलेले असून योग्य पावलं न उचलल्यास भविष्यातही यामुळे येथे अपघात होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत मुरगाव तालुक्यातील विविध रस्त्यांवरील अपघातांच्या घटना टाळण्यासाठी वाहतूक आणि इतर संबंधित खात्याने योग्य पावलं उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते तर आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटू नव्या विषयासह तोवर पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं